विश्लेषणानंतर आपल्याला काहीतरी फाइंडिंग येते. मग ते फाइंडिंगमध्ये एक मुद्दे असे आहे की जे हायलाईट होत आहे आणि ते का होतंय त्याचा कारणाचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. ही खरं तर ज्यावेळी आता मी तर प्रत्यक्ष मुलांसोबत काम केलेलं नाही, थोडंफार प्रमाणात झालं असं. जे जिल्हा स्तरावर किंवा जे पर्यवेक्षण यंत्रणेतील अधिकारी असतील त्यांनी पण प्रत्यक्ष काम केलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष मुलांसोबत तुमचा कामाचा अनुभव आहे, त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की इथं काय घडलं असेल. दोनच मुद्द्यावर आपण चर्चा करून पुढं जाऊ. विषयाला अनुषंगून बोलणार आहे आणि त्यानंतर हिपर्गे सर प्रत्यक्ष तुमचा जो दुसरा विषय आहे दुसऱ्या शतकात सरांना थोडंसं अजून हे म्हणजे तर विश्लेषणामध्ये दोन गोष्टी दिसल्या. एक म्हणजे की भाषा मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये दुसरी ते जागेतील मुलांची जी काही संपादनक आहे ती कमी दिसून आली इतर वर्गाच्या इतर विषयाच्या तुलनेत आणि हे सगळ्या वर्गाकडे. तर याचं काय कारण असू शकतं जे की तुम्हाला असं विचार तुम्हाला असं वाटतंय की मग हे असू शकेल आपलं मत बसल्या जागेवर सांगितलं तरी काय म्हणजे याच्यावर निदान आपल्याला भविष्यामध्ये याच्यावर काही विचार करू. कारण आता कोविड कालावधी जरी आपण म्हणतोय आता आपल्याला बऱ्यापैकी नॉर्मल लेवल लागलो, परंतु तिसरी लाट येणारच आहे ते पण फिक्स आहे ऑक्टोबर मध्ये, तसं शासनाची सूचना पण आहे. म्हणून आपल्याला पुढे अजून त्यासोबत काम करताना कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या गोष्टीचा नक्की फायदा होणार, परंतु आपण जर मागच्या गोष्टीतून शिकलो नाही तर त्यात मग आपल्याला काही बदल करता येणार नाही. तर असं काही कारण आपल्याला दिसलंय जे या दोन याच्यामध्ये का हे होत आहे मुलं सगळेच मुलं ते मागं पडले काय कारण असं. दुसरीच्या मुलांना तर शाळाच माहित नाही तुम्ही दुसरीला काय केलंय पहिलीचा अर्थ दिलाय ओके हे सरांचं ठीक आहे, पण मी आता जर प्रश्न काय होता की सगळ्याच वर्गात झाले दुसरीचं मान्य ओके प्रत्यक्षात त्या लेकरांनी त्याच्याकडे वाचन आणि लेखन त्याच्याकडे जाणीवपूर्वक लेकरांनी पाहिलेलंच नाही पुस्तकाचा प्रयत्न केलेला नाही. प्रश्नाची काठी